अचानक शेवगावमधील सर्व शासकीय विभागातील विभागप्रमुख यांच्या टेबलावरील फोन अचानक खणकतात आणि शेवगावपासून 5 किलोमीटरवर भगूर 2 बसचा अपघात पुलावर झाल्याचे सांगतात. व इकडे या असे फोनद्वारे शेवगाव तहसील कार्यालयाकडून शेवगावमधील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना अधिकृतरित्या सांगितले जाते. शेवगाव अहमदनगर ही शेवगाववरून अहमदनगरकडे जाणारी बस क्रमांक MH 20 BL 42 59 तसेच अहमदनगरवरून येणारी पुणे परभणी ह्या दोन्ही गाड्यांचा शेवगाव अहमदनगर मार्गावरील भगूर या गावाजवळील पुलावर समोरासमोर धडक झाल्याची बातमी वाऱ्यासारखी शेवगावमध्ये पसरते. ह्या घटनेमुळे शेवगाव तहसील कार्यालयातून इतर शासकीय कार्यालयांमध्ये फोन जातात व ताबडतोब भगूर येथील पुलावर येण्याचे सांगितले जाते. परंतु किती जखमी आहेत हे मात्र अद्याप कोणालाही माहीत नाही. सर्व अधिकारी आपल्या फौज फाट्यासह भगूर येथील पुलावर लावतात. या पुलावर अगोदरच शेवगाव महसूल कार्यालयाचे अधिकारी व 108 क्रमांकाची ॲम्ब्युलन्स सायरन वाजवत उभी असते. ही सगळी रंगीत तालीम शेवगाव आपत्कालीन विभागाने पूर्वतयारीने सुनियोजित पद्धतीने केलेली असते. सर्व ST महामंडळाचे तसेच आरोग्य विभागाचे, कृषी विभागाचे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या घटनास्थळाकडे धाव घेतात व तिथे गेल्यानंतर सुटकेचा श्वास सोडतात, कारण ती एक आपत्कालीन विभागाची रंगीत तालीम असते. ह्या रंगीत तालिमीमध्ये प्रत्येक विभाग किती सक्षम आहे, पुन्हा एखादी घटना झाल्यानंतर त्या घटनेच्या मदतीला शासकीय अधिकारी कसे धावून येतात याकडे आपत्कालीन विभागाचे बारकाईने लक्ष होते. महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे शासन निर्णय दिनांक 1 सप्टेंबर 2018, महसूल अधिकारी बैठक 29/9/2018 आणि माननीय जिल्हाधिकारी महोदय अहमदनगर यांच्याकडे 5/10/2018 रोजीच्या पत्रान्वये 9 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर या कालावधीत आपत्ती धोके निवारण उपक्रम राबवण्याबाबतच्या सूचना निर्देशित केलेल्या होत्या. त्याबाबत आज 13 ऑक्टोबर 2018 रोजी एक आपल्याला आपत्तीच्या संदर्भात एक अपघात दाखवून एक आपण कल्पना सुचवलेली आणि त्या कल्पनेतून आपण अपघात घडून आणलेला आहे आणि त्यामध्ये एक रंगीत तालीम घेण्याचा निर्देश असताना आज आपण सकाळी 10:45 रंगीत तालमीला सुरुवात केली. यामध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे जे काही आपले सदस्य आहेत, तालुका स्तरावरील जी समिती आहे त्यामध्ये तहसीलदार शेवगाव आहेत, परिवहन महामंडळाचे DM साहेब आहेत, आरोग्य विभागाचे अधिकारी आहेत, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांची समितीमध्ये आज तात्काळ यांनी आपलं हजेरी इथं लावलेली आहे आणि या संदर्भात आपण जे नियोजन केलं होतं त्या नियोजनाप्रमाणे तत्परता दाखवलेली आहे. याबाबत आपले सर्वांचे सगळ्या डिपार्टमेंटचे आभार मानतो आणि याबाबत इथून पुढेही असं अलर्ट राहून आपल्याला जे भविष्यात घटना घडतील आपत्तीबाबतच्या या आपत्तीबाबतच्या घटनेसंदर्भात आपण निवारण करू अशी मला पूर्ण खात्री पटलेली आहे या ठिकाणी. तर या संदर्भात मी आपला कार्यक्रमाचा समारोप करू इच्छितो. आजच्या या आपत्कालीन विभागाच्या रंगीत तालीमध्ये ST शेवगाव आगार प्रमुख देवराज VD तातडीने घटनास्थळावर आपल्या सहकाऱ्यांसह हजर होतात. संजय मारतोडकर हे सुद्धा आपल्या पोलीस फाट्यासह भगूर येथील पुलावर तातडीने हजर होतात. कृषी विभागाचे अधिकारी अशोक साळी हे आपल्या सहकाऱ्यांसह देखील तेथे ताबडतोब हजर होतात. तसेच शेवगाव नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक राजू इंगळे हे देखील आपल्या सहकाऱ्यांसह ताबडतोब घटनास्थळी हजर होतात. सार्वजनिक बांधकाम विभागाचे SL घुले हेही घटनास्थळी हजर होतात. परंतु पूर्ण सराव पार पडल्यानंतर शेवगाव पंचायत समितीचे अधिकारी हे वराती मागून घोडे या उक्तीप्रमाणे हजर होतात. तसेच गंगामय्या साखर कारखान्याची अग्निशामक बोलावली होती, ती अग्निशामक पूर्ण सराव पार पडल्यानंतर आली. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे अधिकारी मात्र या सर्वांकडे फिरकलीच नाही, त्यामुळे या विभागाच्या प्रमुखांना यावेळी रीतसर नोटीस बजावण्यात आली आहे. या सरावासाठी शेवगावचे तहसीलदार विनोद भांबरे, नायब तहसीलदार भानुदास गुंजाळ, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे गणेश हुलमुखे, संतोष गर्जे, तलाठी बाळासाहेब केदार इत्यादी अधिकारी यावेळी हजर होते. दरम्यान अहमदनगर जिल्हा आपत्कालीन विभागाने 9 ते 13 हा सप्ताह आपत्कालीन सप्ताह म्हणून साजरा करावा असे आदेश जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयाला दिलेले आहेत. प्रतिनिधी रवी उगल मुगलेसह सुवर्णा ताकटे, SP 24 तास, शेवगाव.